नीता माझी लाकटेबईन के श्रीनिवास म्हणायचं आहे कशाला दादा ते जरा तिची बुद्धी आपल्या डोक्यात येऊ दे डोक्याला डोकं लागलं तर काहीतरी इत परत जा फालतूपणा करणार राब आमचं शिक्षण पारामतीमध्ये झालं दहावीला मी मराठीत इकडं मुंबईला आलो विल्सन कॉलेज विल्सन हायस्कूलला गिरगावमध्ये माझी ॲडमिशन घेण्यात आली परंतु दुर्दैवानी दहावीमध्ये मी फेल झालो एक विषय माझा राहिला त्याच्यानंतर मी पुन्हा मग दहावीला मुंबईला कसं काय गाठलं साहेब इथं होते सुप्रिया इथं होती तर आजी म्हणजे काका काकी का म्हणाले आजीतला आम्ही घेऊन जातो आणि त्यांनी आणलं किंवा आजी म्हणले असतील मला माहीत नाही मला सांगितलं की आता तुम्हाला तिकडं मुंबईला जायचं आलो परंतु मला ते सगळी मुंबई काही मानवली नाही आणि माझं ते अपयश झालं आणि मग पुन्हा मला एक विषय माझा राहिल्यामुळं जावं लागलं मग नंतर तो विषय मी पुढच्या वर्षी दिला मग दिल्यानंतर माझं मन बाबा आपली वर पर्वरची बॅच पुढं निघून गेली मग काय करायचं तर मग मी कोल्हापूरला शहाजी कॉलेजला ॲडमिशन घेतली आणि मग मी कोल्हापूरला तिकडं गेलो तिकडे कॉलेजचं शिक्षण केलं सुप्र्यात समारंभात म्हटलं ते की म्हणजे तुम्ही दहावीला नापास झाला हे सांगितलं पण आमची मार्कलीट सगळ्यांची म्हणजे काय फार कोणाला दाखवण्याजोगी नव्हती ऐका तर हां आमच्या घरामध्ये आमची मोठी बहीण अक्का अतिशय हुशार ती डॉक्टर झाली सगळ्यात थोरले काका वसंतराव पवार मुली त्या डॉक्टर आहेत माझी मोठी बहीण विजया पाटील ज्या सकाळच्या सर्व सरव्यवस्थापका होत्या ती अतिशय हुशार आमच्या म्हणजे आम्ही चार भावंड त्याच्या सगळ्यात हुशार ती ती मेरीची पहिल्यापासून असायची आम्ही कधी कधी लहानपणी झोपल्यानंतर तिला न कळता तिच्या डोक्याला डोकं लावायचो तर मला नीता लाटेबाईन के श्रीनिवास म्हणायचं कशाला दादा डोकेला 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 तर तर ते जरा तिची बुद्धी आपल्या डोक्यात येऊ दे डोक्याला डोकं लागलं तर काहीतरी इत परत जा फालतूपणा करणार रामे पण काय ते आम्ही अभ्यासात सोसो का नीता पण अभ्यासात सोसो श्रीनिवास पण अभ्यासात सोसो न, सुप्रिया तर देखील सोसो किंवा त्यातल्या त्यात बरी म्हणजे सुप्रिया कधी गॅप नाही पडला ॲव्हरेज ॲव्हरेज म्हणजे मी गॅप घेतला नीताने गॅप नाही घेतला श्रीनिवासने गॅप नाही घेतला सुप्रियाने गॅप नाही घेतला मग आमचे मोठे बंधू राजेंद्र पवार त्यांनी गॅप घेतला रणजित पवारांनी पण बहुतेक गॅप घेतला किंवा घेतला नसेल असे मात्र पुढच्या अशा सगळे तुमची डिग्री कुठली माझी बी कॉम पण मी बी कॉम पूर्ण झालो नाही त्याच्यामुळे माझी कॉलेजला माझं एक सेमिस्टर राहिली एक सेमिस्टर राहिल्यानंतर एस वाय बी कॉम लिहिता येत नाही मग आपल्याला ट्वेल्थ लिहावं लागतं त्याच्यामुळे मला माझा फॉर्म भरताना मी बी कॉम म्हणून कधीच लावत पदवीधर म्हणून कधी लावत नाही तुम्हाला शाळेत असल्यापासून नीट नेटकं राहायची सवय असं तुमचे शाळकरी मित्र सुद्धा सांगतात म्हणजे टापटीप सगळं तर ती तुमची सवय आज सुद्धा म्हणजे तुमच्या टापटीपणाबद्दल नीट नेटकेपणाबद्दल सांगतात आपल्याबद्दल हे कुठं हे जित्याची वेळ जात नाही तशा पद्धतीनं स्ट्रोक मला जसं समजतंय तसं माझी पुस्तकं व्यवस्थित माझ्या वया व्यवस्थित माझे कपाट जे काही कप्पा असेल तो व्यवस्थित माझ्या कपड्याच्या घड्या व्यवस्थित माझे जे काही चप्पल बोट काय असेल ते व्यवस्थित मला ती आवड पहिल्यापासून आहे गाडी व्यवस्थित असली पाहिजे घड्याची आवड आहे मला पेनची आवड आहे कपड्याची आवड आहे गॉगलची आवड आहे सनग्लासेसची त्याच्यामुळे जे आहे ते आहे आणि त्या पद्धतीनं मला ती आवड असल्यामुळे ती मी जोपासलेली आहे जोपासण्या इतपत माझी परिस्थिती चांगली असल्यामुळं मी ते आजपर्यंत टिकवले तुमच्या शाळेत आणि त्याचं कारण मला माहिती नाही एखाद्याला असतं आता कुणाचे व ही आवड निर्माण झाली परमेश्वरालाच माहिती